UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही. TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्ह मध्ये फडणवीसांचं विधान. सर्व्हेतून काँग्रेसनं ठाकरेंना जागा दाखवली, फडणवीसांची टीका. आमच्यात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा वाद नाही. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण, पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल. टीव्ही नाईन महाराष्ट्राच्या महासंग्राममध्ये फडणवीसांचं विधान. मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूहात शिरायचं कसं आणि बाहेर पडायचं कसं हे माहिती. TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर. अजित पवारांशी युती करून कोणतीही चूक केली नाही, आमच्यासोबत राहून दादांना आमचे गुण लागतील. TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांचा मिश्किल टोला. कोणत्याही सरकारमध्ये योजना आली तर त्याचं श्रेय मुख्यमंत्र्यांना असतं. तिन्ही पक्षांचा आपापल्या पद्धतीनं प्रचार सुरू, आमच्यात श्रेयवादाची लढाई नाही, फडणवीसांकडून स्पष्ट. शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली, महाराजांनी सुरत लुटली म्हणणं अयोग्य. शिवरायांना लुटारू म्हणणं पवारांना मान्य आहे का? TV9 महाराष्ट्राचा महासंग्राम मधून फडणवीसांचा सवाल. TV9 कॉन्क्लेव्हमध्ये दिवसभर दिग्गजांची हजेरी, मुख्यमंत्री शिंदेपासून मंत्री भुजबळ TV9 मंचावर. महाविकास आघाडीकडून आदित्य ठाकरे, नाना पटोले आणि जयंत पाटील सहभागी होणार. अजित पवारांच्या बारामतीत फडणवीसांचे बॅनर. देवाभाऊंनी लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिल्याचा बॅनरवर उल्लेख. बॅनरवर अजितदादांचा फोटो गायब. मला अनेक वर्षांपासून लोक देवाभाऊ म्हणतात. लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हापासून जास्त प्रकर्षानं देवाभाऊ नाव पुढे आलं. बारामतीतील पोस्टरवर फडणवीसांची प्रतिक्रिया. पुढची कॅबिनेट घेऊ नये नाहीतर एकमेकांचे कपडे फाडतील, विजय वडेट्टीवारांची टीका. तर भाजपला शिंदेशिवाय पर्याय नाही, दादांना मोदी शहांच्या दयेवर जगावं लागेल, वडेट्टीवारांचं वक्तव्य. मुख्यमंत्री होण्याचं सुप्रिया सुळेंच्या मनात. मुख्यमंत्री होण्यासाठी सुळेंकडून फडणवीस टार्गेट. ठाकरे पवारांसाठी ही निवडणूक शेवटची ठरेल, बावनकुळेंचं प्रत्युत्तर. आपटेच्या बचावासाठीची कायदे पंडितांची फौज, भाजपशी संबंधित. छत्रपतींशी बेईमानी यांच्या रक्तातच, संजय राऊतांचा ट्विट मधून भाजपवर निशाणा. शिवसेनेच्या आमदार गुवाहाटीला गेल्यावर ठाकरेंचा मला फोन. काँग्रेसची साथ सोडा, 2 तासात सर्वांना परत आणतो असं मी म्हणालो, पण ठाकरेंनी पवारांचं ऐकलं. रामदास कदम यांचा मोठा दावा. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.